हाँ ऑस्कर इतना है का का इतना बहुत हूँ का इतना ते संग हेलो गाइस हैप्पी जर्नी एन्जॉय करा सर्वांनी मर हा मारलेस हा मा भाऊ मारलेस काय बोलशील मारलेस आय लव यू मारलेस सगळ्यांसाठी इकडे उबर बुक केली आहे हेलो एवरीवन गुड इवनिंग सर्वांना आजची तारीख 2 रात्रीचे किती वाजले आहेत 8 वाजले आहेत आता आम्ही निघालोय शिर्डीला सगळे एमडीएल परिवार आणि मा खास दोस्त म्हणजे रात्रीचा गॉगल बिगल घालून आम्ही आता स्वयंच्या घरी होतो कामावरून सुटल्यानंतर सरळ आम्ही जेवायला गेलेलो स्वयंकडे आणि तिथून आता चाललो दादरला तर तुम्हाला भेटतो ट्रेन पकडले हो मारले काय बोलशील मारले दोन शब्द काय बाय आपल्या भावाचा ब्लॉग आहे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जे करायचं ते करा तर आता मी ट्रेन पकडली आहे आता जाणार बजित की सँडर्सला जाणार सँडर्स रोडला जाणार चला दादरला जाणार आणि मग तिथून ट्रेन पकडला खूप लाईन आहे ठीक आहे मस्जिदला जाणार मस्जिदला खूप गर्दी आहे ट्रेनला काय माहिती आम्हाला ती भेटेल जागा भेटेल नाही भेटेल काय माहिती हो ट्रेन पकडली आता इथून डायरेक्ट दादरला जाणार ब्लॉग चालू केले हे करणं गरजेचं आहे का हा आता आम्ही बसलोय आता जाणार दादरला दादरला असं माझे मित्र गेले पुढे त्यांनी सांगितलं खूप गर्दी आहे ट्रेन मध्ये लाईन लागले आता पाहूया कसं काय मला वाटतं आपल्याला भेटणार नाही तुझं काय म्हणणं आहे बघूया आता काय तसं भोपीला आम्ही डोरला उभं केलं बोललो भोपी लवकर उतरेल पूर्ण ट्रेन थांबवपर्यंत भोपी का उतरलाच नाही भोपी कसा हे कसं आमिर लोक जरा खूप दिवसांनी लोकल ट्रेननी प्रवास केला का यांच्या आले होतात आम्ही पण साधे साधारण अच्छा तर आता आमचे मित्र उभे आहेत पुढे त्याचे कपडे खूप कमी आहेत तर आता आमची मित्र मंडळी प्लॅटफॉर्म नंबर 7 वर उभी आहे लाईन मध्ये आता 8 मध्ये तर आता आम्ही त्यांना भेटतो आणि तुम्हाला दाखवतो फुकटची पडलेली काय बोलू शकतो काय थोडं करावं लागतं आता आम्ही आलोय तर जागा आहे हो फुले आम्हाला जागा भेटलेली आहे आपल्या पोरांनी जागा अडवलेली आहे मस्त मस्त चालले म्हणजे पोरांनी जागा पकडलेली आहे सर हे आमचे सर सर मी ब्लॉगर आहे वादव तर आता आम्ही ट्रेन मध्ये बसलेलो आहे त्यांची झुंबड कुठे कोण बसणार घरी जाऊ मी पकडली नाही पायवर घे पायवर घे मित्राच्या प्रथमचा आणि शिवराच्या बाजूला बसलोय काय म्हणाल प्रणय दादा काय म्हणाल ओम साईराम ओम साईराम माझा मित्र माझा भाऊ मारलेस काय भावाची हे व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट पण करा असं असं विसरत असतो आणि सणही आला गाईज आमच्या सोबत सणही आला सणही
गाइस प्रणय कोणाला तरी मिस करतोय गाइस आणि बलेनो वाला आलेला बलेनो वाला स्टोरी तुम्हाला सांगतो मी की याचं सिलेक्शन इंडियन नेव्ही मध्ये झालेलं पण याचे वडील बोलले का इंडियन नेव्ही मध्ये जायचं नाही आणि हा सनी कासरेलीचा चोर कासरेलीचा चोर आहे किती हा बुक्कड नुसता बुक्कड हा चमडी मास्टर सगळे बसलेले आहेत आता ब्लॉग माझ्याकडे गाइस एकदा सगळ्यांनी हाय करा राहुल ब्लॉगचा निशाणा यो गाइस माझा इथे व्लॉग मी घेतलाय भोपी तिकडे DSLR चे फोटो काढले तेव्हा भोपीने माझ्या हातात व्लॉग दिले आता मला पुढचा व्लॉग कंटिन्यू करायचे माझ्या इकडे आम्ही सीट एक्सचेंज केली आहे ते बरं झाले काके वगैरे चांगले होते तर मग इकडे आम्हाला सीट होत नव्हती लगेज मध्ये आम्ही कोटीला झोपवलं आमच्या इकडे खाली मार हातापाय चालू आहे इकडे मारले ढोलकी वाजवताना हे बाजूला निकम खूप भारी वाईट्स होते पुढे जाऊन तर अजून बाकी आहे आता आम्ही पोहोचूया 4 तासाची जर्नी आहे बघू कधी पोहोचतो आता आम्ही दादर स्टेशन सोडले मग काय बोलणार तुझ्या आता एवढे मजा येणार आहे प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी भोपी निकम आम्ही प्रत्येक जण दाखव मग असंच आमचे व्हिडिओ बघत राहा मी तर या व्हिडिओमध्ये फर्स्ट टाइम एवढा चांगला व्लॉगिंग करतोय की मला पण नाही माहिती तुम्ही मला बोला आणि इकडे आमच्यासोबत आमचा द एक्स स्टुडंट MDL चा जय काय बोलणार मजा येते मार खाल्ला बोलता
आणि हाय गेले आमचा प्रवास सुरू अर्धा एक तास झालेला आहे. आम्ही एकदम जोरदार गाण्याचं प्रदर्शन करत ढोलकीचं प्रदर्शन करत आम्ही रस्त्याचा प्रवास करतो. आम्ही खूप मजा येते. सनी पहिल्यांदा माझा सॉन्ग आला आहे त्याला आम्ही सनी असं म्हणतो. थोडा जरा ब्रेक घेतलाय गाण्यांपासून आणि बसलोय जरा नाश्ता वगैरे केलाय. काय म्हणशील रात्रीचे 2:30 वाजले. खूप ट्राय केलं झोपायचं. हे लोक झोपू देत नाही. गाणे लावून ठेवलेत सगळ्यांनी. सगळे जागे 2:30 वाजले तरी पण झोपायचं पता नाही. मार्लेशला थंडीने कुडकुडत आहे. आम्ही मस्त चादर घेतले. ते काय झोपू देत नाही आम्हाला. काय करायला पाहिजे. आई तर पहिलेच आम्हाला ऍडजस्टमेंट करतोय. तर हा चौथा येऊन आमच्या बाई तर बसलाय. मस्त झोपलेलं उठवलं. हा माणूस पुढच्याला खाली उतरतो पण आम्हाला झोपायला जायला खाली नव्हतं. एकदम ब्लॅक मध्ये तिकीट घेऊन आले. 60 रुपयात तिकीट घेऊन आले. पण मार्लेची हालत गाईस तुम्ही बघू शकता. मार्ले साठी एक लाईक करा. मार्लेचा जीव वाचवायचा असेल तर एक लाईक करा. थंडी वाचवतो आम्ही त्याला स्वेटर. हे चल ना बाबा हिरो. आम्ही शिर्डीला टच झालोय. खूप थंडी आहे. खूप थंडी म्हणजे किती वाजले. सकाळचे किती वाजले. 3:30 वाजलेत. खूप थंडी आहे. झोप पण नाही झाली या पोरांनी. आम्हाला आता सकाळचे 3:30 वाजलेत आणि आम्ही टच झालो इथे साईनगर शिर्डीला. खूप थंडी इथे. झोप पण प्रॉपर झालेली नाही. काहीच नाही. थकवा आवाज आणतोय. जसं म्हणवे काय म्हणशील. थंडीने पूर गारटले पण हा वी एन्जॉय लॉट.